नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ या मिशन आरंभाच्या इयत्ता 8वीच्या सराव तासिकांमध्ये मी बाविस्कर कल्पना कौतिक, उपाध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवीयवाडी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. पहा मुलांनो, आपण बुद्धिमत्तेतील आतापर्यंत तर्कसंगती व अनुमान हा घटक अभ्यासला आहे. आज आपण कूटप्रश्न या घटकास सुरुवात करीत आहोत. कूटप्रश्न या घटकातील आपला उपघटक आहे रांगेतील स्थान. तर आज आणि उद्या दोन दिवस आपण रांगेतील स्थान या घटकावर अभ्यास करणार आहोत. तर आपला जो उपघटक आहे रांगेतील स्थान, याचा भारांश बघा तर कूट प्रश्न या घटकाला 12% भारांश आहे. 12% म्हणजे किती? 12 गुण म्हणजेच 6 प्रश्न आणि त्यात एकूण 5 उपघटक आहेत. म्हणजे रांगेतील स्थान या एका उपघटकावर भारांश 2 किंवा 4% असतो. म्हणजेच त्याला 2 किंवा 4 गुण आहेत, त्यावर 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. तर पहा, आपण आता डायरेक्ट आपल्या घटकाला सुरुवात करीत आहोत. तर ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत आपल्या, त्या छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करताना आपण सूत्र शिकण्याआधी आपण एका एका उदाहरणातून त्या कन्सेप्ट पर्यंत जाणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी एकदम छोटे छोटे घटकांचे तुकडे केलेले आहेत आणि त्या तुकड्यांमधून आपल्याला मोठ्या मोठ्या घटकाकडे, म्हणजेच सोप्याकडून अवघडाकडे आपल्याला जायचं आहे. तर पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे, बघा, एका रांगेत 17 विद्यार्थी आहेत, तर रांगेतील मधल्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका रांगेत 17 विद्यार्थी आहेत. तर समजा ही रांग आहे, बरोबर, या रांगेत 17 विद्यार्थी आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17 मधला क्रमांक म्हणजे काय? की त्याच्या डाव्या बाजूला आणि त्याच्या उजव्या बाजूला दोन्हींकडून समान विद्यार्थी आहे. आणि आपण जर ते तसे पाहिले तर पहा, 1, 2, 3, 4, 5 इकडून सोडले, 1, 2, 3, 4, 5 इकडून सोडले, परत 1, 2, 1, 2, 1, 1 म्हणजे हा जो आहे हा आपला मधला क्रमांक आहे. तो कितवा आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे रांगेतील विद्यार्थ्यांचा मधला क्रमांक हा 9 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 8, 10, 7 हे त्याचं उत्तर नाही. मग दरवेळेस आपण अशी रांग काढत बसणार का रे बाळांनो? नाही. तर त्यासाठी सूत्र आहे. सूत्र काय आहे? मधला क्रमांक बरोबर एकूण व्यक्ती अधिक 1/2. मग आपलं जे गणितात होतं, गणितात आपल्याला काय सांगितलं होतं की रांगेत 17 विद्यार्थी आहेत, बरोबर. मग 17 विद्यार्थी चा मधला क्रमांक काढायचा, बरोबर. हा मधला क्रमांक आपण m मानू. एकूण व्यक्ती आहे 17, 17 अधिक 1/2, 17 आणि 1 किती झाले? 18, 18/2 बरोबर 9. म्हणजे आपण जे गणित रांगेच्या साह्याने सोडवलं ते गणित सूत्राच्या साह्याने पटकन सुटतं. तर हे पहिलं सूत्र आहे आपलं रांगेतील स्थानातील मधला क्रमांक बरोबर एकूण व्यक्ती अधिक 1/2. त्यानंतर जर आपल्याला मधला क्रमांक दिलेला असला आणि रांगेतील एकूण विद्यार्थी संख्या विचारली किंवा एकूण व्यक्तींची संख्या विचारली, तर पहा प्रश्न क्रमांक 2 आपल्या समोर आहे की एका रांगेतील मधल्या मुलाचा क्रमांक काय सांगितलंय? बघा, मधल्या मुलाचा क्रमांक 20 आहे, तर त्या रांगेतील एकूण मुले किती? आधी रांगेच्या साह्याने सोडवूया. ही रांग आहे, या रांगेतील हा जो मधला मुलगा आहे याचा क्रमांक कितवा आहे? 20. याचा क्रमांक 20 आहे म्हणजे काय? याचा अर्थ त्याच्या उजवीकडे, बरोबर, त्याच्या उजवीकडे 19 विद्यार्थी आहेत,
त्याच्या डावीकडे सुद्धा काय आहे 19 आहे. मधला क्रमांक आहे म्हणजे दोन्ही बाजूनी सम विद्यार्थी आहे. 19 आणि 19 किती झाले 38. 38 अधिक तो स्वतः एक मुलगा म्हणजे रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती झाली 39 म्हणजे 39. पहिला पर्याय आहे 40, दुसरा आहे 39, तिसरा आहे 38, चौथा आहे 37. म्हणजे आपला उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 39. मग यासाठी काय सूत्र आहे, तो सूत्र असा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, रांगेतील एकूण मुले बरोबर मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1. तर पहा आपल्याला रांगेतील एकूण मुले काढायची आहे, मधला क्रमांक किती दिलेला होता आपल्याला 20. मग सूत्रात आपण किंमत टाकूया 20 गुणिले 2 वजा 1. 20 दुणे 40, 40 वजा 1 म्हणजे किती 39. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सूत्र असतील त्यावेळेस तुम्ही तो स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे काय होईल ते सूत्र तुमच्या लक्षात येतील. तर रांगेतील स्थानावर मधल्या क्रमांकावर आधारित काही प्रश्न असतात. त्यानंतर दुसरा प्रकार काय असतो, तर बघा रांगेतील स्थानावर पुढचा मागचा विद्यार्थी सांगितल्यानंतर, त्यांचा क्रमांक सांगितल्यानंतर त्या रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या आपल्याला काढता आली पाहिजे. तर त्यासाठी आपला पुढचा प्रश्न आहे, एका तिकिटाच्या रांगेत सीमाचा पुढून 15वा तर मागून 12वा क्रमांक आहे, तर रांगेतील एकूण व्यक्ती किती. आता आपल्याला यात काय काय दिले ते बघा. तर एक तिकिटाची रांग आहे, त्या रांगेत सीमाचा पुढून 15वा, पुढून 15वा तर मागून 12वा क्रमांक आहे. तर त्या रांगेतील काय विचारलं आपल्याला, एकूण व्यक्ती. परत आपण रांगेच्या साह्याने जाऊया. या हे रांग, ह्या रांगेत इथे सीमा आहे बरोबर, सीमाचा पुढून ही रांग इथून सुरू होते असं गृहित धरूया आपण. तर तिचा पुढून 15वा क्रमांक आहे बरोबर, ही आहे सीमा. आणि सीमाचा मागून 12वा क्रमांक आहे बरोबर. आता जर सीमाचा पुढून 15वा क्रमांक आहे म्हणजे तिच्या आधी किती विद्यार्थी असतील, तर तिच्या आधी एकूण 14 विद्यार्थी किंवा 14 व्यक्ती असतील. आणि तिचा मागून 12वा क्रमांक आहे, याचा अर्थ तिच्या मागे किती व्यक्ती असतील, तर तिच्या मागे 11 व्यक्ती असतील. म्हणजेच रांगेत 14 अधिक 11 आणि सीमा स्वतः 1, म्हणजेच 14 अधिक 11 अधिक 1, 14 आणि 1 14 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 2 26. म्हणजे रांगेत एकूण किती आहेत व्यक्ती, तर रांगेत एकूण 26 व्यक्ती आहे. अशा प्रकारचं गणित सोडवताना आपण काय करतो की पुढून 15वा 15, मागून 12वा 12, 15 अधिक 12 27, 27 पाहतो आणि आपण लगेच काय करतो पर्याय क्रमांक 2. पण ज्यावेळेस आपण पुढून आणि मागून तिचा क्रमांक मोजतो त्यावेळेस सीमा ही दोनदा धरली जाते, म्हणजे सीमाला तिथं वजा करणं गरजेचं आहे. मग ते कसं, तर ते सूत्राच्या साह्याने पहा. तर ते सूत्र आपण पाहूया, पण त्याआधी बघा जसं पुढून मागून. आता ही जी रांग आहे, ह्या रांगेला आपण काय म्हणतो की ही रांग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही रांग आहे, ह्या रांगेची ही बाजू पुढची आणि ही मागची. त्याचप्रमाणे रांगेला दोन बाजू असतात, आपल्या उजव्या हाताची उजवी बाजू तर डाव्या हाताची ही डावी बाजू असते, किंवा आपण तिला म्हणू शकतो ही पुढची बाजू आणि ही मागची बाजू. मग ज्यावेळेस पुढचे मागचं असं विचारलं जातं, तर कधी कधी डावीकडे आणि उजवीकडे असंही विचारलं जातं. पहा, एका वाहनतळावर स्कूटरच्या उजवीकडे 20, स्कूटरच्या उजवीकडे 20 म्हणजे ही स्कूटर आहे आणि या स्कूटरच्या उजवीकडे 20 व डावीकडे 8 वाहने आहेत, तर एकूण वाहने किती. आता क्रमांक नाही दिला, आता डायरेक्ट वाहने सांगितलेली. तर स्कूटरच्या उजवीकडे 20 आणि डावीकडे 8 वाहन आहेत, तर एकूण वाहने किती 20 आणि 8 28, आणि स्वतः स्कूटर 1 म्हणजे 29. किती वाहन आहेत, एकूण 29 वाहन आहेत. आणि
सॉरी पर्याय चुकलेले आहेत, तर 29 वाहनं आहेत आणि म्हणून आपलं उत्तर आहे 29. पण जर असा प्रश्न असता की उजवीकडून 20वा क्रमांक आहे आणि डावीकडून 8वा आहे, तर आपलं 28 वजा 1 27 उत्तर आलं असतं. मग अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना काय सूत्र वापरली पाहिजे, तर ती सूत्र आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, की रांगेतील एकूण व्यक्ती, रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर पुढील क्रमांक अधिक मागील क्रमांक वजा एक, किंवा उजवीकडील क्रमांक अधिक डावीकडील क्रमांक वजा एक. तर हे सूत्र वापरून आपल्याला गणित सोडवता येतं. म्हणजे सीमाचा उजवीकडून 20वा क्रमांक आहे बरोबर, आणि मागून 8वा क्रमांक आहे. मग 20 आणि 8 28 वजा 1 बरोबर उत्तर आलं 27. तर रांग म्हटली की मधला क्रमांक, एकूण व्यक्ती, उजवीकडील क्रमांक, डावीकडील क्रमांक अशी प्रश्न येतात. त्यानंतर रांगेवर जे दुसरे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे जर एखादा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या कडेला आपल्याला झाड लावायची आहेत, विजेची खांब लावायची आहे, मग त्यावेळेस त्या रस्त्याची लांबी दिलेली असते आणि आपण आपल्याला एकूण झाडांची संख्या विचारलेली असते. तर पहा हा जो पुढचा प्रश्न आहे तो त्या प्रकारचा आहे की एका 50 मीटर लांबीच्या रस्त्याच्या एका बाजूला प्रत्येकी 5 मीटर अंतरावर एक झाड अशी वृक्ष लागवड केल्यास रांगेतील झाडांची संख्या किती. तर पहा काय सांगितले आपल्याला, एका 50 मीटर रस्त्याच्या एका बाजूला, म्हणजे रस्ता किती लांब आहे 50 मीटर. हा 50 मीटर रस्ता आहे, फक्त त्याच्या एका बाजूला लावायची ही गोष्ट महत्वाची आहे बाळांनो. त्याच्या फक्त काय करायचंय, एका बाजूलाच आपल्याला झाड लावायची आहे. कधी कधी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा विचारली जात. त्यानंतर प्रत्येकी 5 मीटर अंतरावर एक झाड अशी वृक्ष लागवड करायची. म्हणजे आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहेत त्यात, की 50 मीटर लांबीचा रस्ता आहे, ह्या रस्त्याची लांबी 50 मीटर आहे, त्याचबरोबर 5 मीटर अंतरावर एक झाड लावायचं बरोबर. आपण काय करतो, 5 × 5 = 15, 5 × 3 = 25, 5 × 5 = 35, 5 × 7 = 35, 5 × 8 = 40, 5 × 9 = 45, 5 × 10 = 50. पण मला सांगा हे 5 मीटर अंतर मोजण्यासाठी आपल्याला इथे शून्यावर एक झाड लावावं लागेल का नाही. 0 मीटर अंतरावर हे पहिलं झाड लावावं लागेल बघा. आणि मग आपले हे 10 आणि हे 0 वरचं 1 म्हणजे किती झाडे होतील, एकूण 11 झाडे होतील. हे नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस विजेच्या खांबाचा प्रश्न येतो, झाडांचा प्रश्न येतो, त्यावेळेस आपण काय करतो, 50 भागिले किती सांगितलं 5 मीटर, 5 × 10 = 50. पण 0 मीटरचं हे झाड आपण धरत नाही, त्या 0 मीटरचं एक झाड आपल्याला धरावायचं असतं, म्हणजेच एकूण 11 झाड लावावायची असतात. आणि म्हणून पर्याय आपण जर 50 भागिले 5 केले तर आपण पहिला पर्याय लगेच लिहितो, पण तो चुकीचा आहे, 12 पण येणार नाही, पर्याय क्रमांक 3. मग यासाठी काय सूत्र आहे, यासाठी सूत्र आहे बघा बाळांनो, की एकूण झाडे बरोबर रस्त्याची लांबी भागिले 2 झाडातील अंतर अधिक 1. आता रस्त्याची लांबी किती दिली होती आपल्याला, रस्त्याची लांबी होती 50 मीटर, भागिले 2 झाडातील अंतर किती होत 5 मीटर बरोबर, अधिक 1. 50 भागिले 5 = 10 + 1 0 वरच 1 झाड बरोबर, म्हणून किती झाडे झाली आपली 11 झाडे झालेली आहेत. मग याच्या उलटा पण प्रश्न विचारला जातो, फक्त याच्या उलटा प्रश्न कसा विचारला जातो बघूया आपण. आपण सर्व प्रकारच्या प्रश्नांचा सराव आज करणार आहोत, जे रांगेतील स्थानातील बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या आपण आधी समजून घेणार आहोत. तर पहा प्रश्न आपला असा आहे की प्रत्येकी 10 मीटर अंतरावर रस्त्याच्या एका बाजूला एकूण 15 झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती. तर काय विचार काय सांगितलंय आपल्याला, की प्रत्येकी 10 मीटर अंतरावर 2 झाडांमधील अंतर किती आहे 10 मीटर, परत रस्त्याची एकच बाजू, आणि किती झाडे लावली एकूण 15 झाडे लावली,
आणि काय विचारलं आपल्याला, रस्त्याची लांबी. ही रस्त्याची एक बाजू आहे बरोबर, आणि या रस्त्यावर 15 झाडे लावली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 बरोबर. ही 15 झाडं लावली आणि दोन झाडांच्या मधलं अंतर किती आहे, हे 10 मीटर. मग आता हे दोन झाडांच्या मधलं मग आपल्याला ही हा जो स्पेस आहे हा मोजायचा आहे बरोबर. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 भाग झाले बरोबर. आणि एक भाग किती आहे, 10 मीटर. म्हणजे 14 × 10 = 140 मीटर. म्हणजे किती लांबी झाली रस्त्याची आपली, 140 मीटर. आपण काय केलं असतं, 10 × 15 150 उत्तर लिहून मोकळं झालं असतं. परंतु पहिलं झाड हे 0 मीटर अंतरावर असतं हे आपण आधीच पाहिलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर आहे 140 मीटर. 140 मीटर. मग यासाठी काय सूत्र वापरता येईल, तर पहा सूत्र आहे रस्त्याची लांबी बरोबर एकूण झाडे वजा 1 × 2 झाडातील अंतर. मग आता मला सांगा किती झाडे होती आपली, आपली झाडे होती 15. मग 15 वजा 1 म्हणजे आपलं 0 मीटर वरचं झाड, गुणिले 2 झाडातील अंतर किती होतं, 10 मीटर. म्हणून 15 वजा 1 = 14. 14 × 10 किती झालं, 140. शून्य तसाच द्यायचा, शून्य असणारे संख्ये जितकी शून्य असतात आपण तेवढे शून्य देत असतो बरोबर. तर 140 मीटर. तर हे आहे आपलं सूत्र. त्यानंतर पुढचं सूत्र, पुढचं उदाहरण कशा प्रकारचं असतं बघा. आता रस्ता हा सरळ असतो बरोबर, पण कधी कधी आपल्याला वर्तुळाकृती मैदान, वर्तुळाकृती बगीचा असं पण सांगितलं जातं. आणि या वर्तुळाकृती मैदानाच्या कडेला लावायची झाड, लाईटीचे खांब हे पण मोजावे लागतात. मग पहा पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाकृती मैदानाच्या कडेला 8 मीटर अंतरावर एक विजेचा खांब असे 12 खांब लावल्यास त्या मैदानाची लांबी, किंवा आता वर्तुळाकृती ना मग परीघ किती. तर पहा हे वर्तुळाकृती मैदान आहे बरोबर, या वर्तुळाकृती मैदानाच्या कडेला 8 मीटर अंतरावर एक खांब लावला बरोबर. असे किती खांब लावले, 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 खांब लावले आपल्या घड्याळाप्रमाणे बरोबर. तर या 12 खांब आणि दोघांमधील अंतर किती आहे, हे दोघांमधील अंतर जे आहे ते आहे 8 मीटर बरोबर. मग आता मला सांगा की रस्त्यावर असताना आपलं 0 मीटरवर झाड असतं बरोबर आहे का नाही, त्याच्यामुळे आपण एक जास्त असतो. पण आता इथे जो शून्य आहे आणि शेवट आहे तो इथे एकत्र झालेला आहे. मग आता भाग किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हे 12 म्हणजे एकूण किती भाग झाले, 12 भाग. आणि 2 खांबांमधील अंतर किती झालं, 8 मीटर. म्हणजे 12 भाग × 8 मीटर बरोबर 12×8 = 96 मीटर. म्हणजे या वर्तुळाकृती मैदानाची लांबी, किंवा वर्तुळ असल्यामुळे आपण त्याला परीघ पण म्हणतो बरोबर, तो परीघ किती आहे, 96 मीटर. आता आपल्याला रस्त्याची लांबी माहिती असते, आपण काय करतो, 12 मधून 0 वरचा 1 वजा करतो बरोबर आहे का नाही. तर वर्तुळाकृती मात्र तसं करायचं नसतं, वर्तुळाकृती मैदान दिलेलं असलं तर 12 खांब आणि 8 मीटर ह्या दोघांचा गुणाकार करायचा असतो, 12×8 = 96. आणि म्हणून आपला पर्याय दुसरा आलेला आहे. आता हेच गणित जर उलट्या पद्धतीने विचारलं, कसं विचारलं, सॉरी सूत्र बघूया आधी. तर वर्तुळाचा परीघ किंवा लांबी बरोबर एकूण खांब गुणिले 2 खांबातील अंतर.
सूत्रात किंमत टाकून बघू, किती खांब सांगितले ते? 12 गुणिले 2 खांबातील अंतर 8, 12 96 मीटर. ज्यावेळेस सूत्र येत आहेत मुलांना तुमच्या समोर, त्यावेळेस तुम्ही त्यांचा स्क्रीनशॉट घेत जा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढच्या प्रकारचा प्रश्न घेऊया आपण. एका 85 मीटर लांबी असलेल्या वर्तुळाकृती मैदानाच्या कडेला 5 मीटर अंतरावर एक झाड लावायचे असल्यास किती झाडे लावावी लागतील? काय सांगितलंय व्यवस्थित बघा. आता हा प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा बरं, थोडासा शांततेत प्रश्न वाचा. खूप सोपा आहे, आधीचा जो प्रश्न आपण सोडवला त्याच्या अगदी उलटा सोडवायचा. काय? कि एका 85 मीटर लांबी असलेल्या काय म्हटलंय, वर्तुळाकृती मैदानाच्या कडेला 5 मीटर अंतरावर एक झाड लावायचे, तर एकूण किती झाडे लावावी लागतील? परत आपलं काय, वर्तुळाकृती मैदान, या मैदानावर 85 मीटर लांबी आहे आणि 5 मीटर अंतरावर लावायचे, बरोबर. आपण इथून सुरू करूया, हा 0 मीटरवर 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 80 आणि 85. बरोबर, झाडं लावून झाली आपली. आता झाडं मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17 झाडे. किती झाडे आली एकूण? 17 झाडे. आता हा जर एका सरळ रस्ता असतो तर आपल्याला 0 मीटरवरचं झाड धरावं लागलं असतं आणि ती झाडे आपली 18 झाली असती. परंतु हे वर्तुळाकृती असल्यामुळे आपलं 0 मीटरचं झाड येणार नाही, म्हणून आपले बरोबर 85 चे 5, 5 चे 17 भाग झाले, म्हणजे एकूण 17 झाडे, म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. मग यासाठी काय सूत्र असेल बरं? तर यासाठी सूत्र आहे, या सूत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. अगदी छोटे छोटे प्रश्नांचे तुकडे करून आपण घेत आहोत, त्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सांगत नाही. पण ज्यावेळेस आपण मोठे प्रश्न यातले सरावातले घेऊ, त्यावेळेस आपण त्याचा स्क्रीनशॉट नक्कीच घेऊया. आणि ही जी सूत्र आहेत, ही सगळी सूत्र तुम्हाला एकत्रित करून तुमच्या ग्रुपवर पाठवली जातील. तरीही तुम्हाला जर वाटलं की मला स्क्रीनशॉट घ्यायचा, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो घेत जा. तर आता जे गणित सोडवलं त्या गणितासाठी सूत्र आहे, एकूण झाडे बरोबर वर्तुळाची लांबी म्हणजेच परीघ भागिले 2 झाडातील अंतर. किती सांगितलं ते लांबी? 85 मीटर. आणि 2 झाडातील अंतर किती सांगितलं तर? 5 मीटर, बरोबर. म्हणजेच 85 भागिले 5 म्हणजेच 17, 17, 5, 85 म्हणजे एकूण किती झाडं लावावं लागतील आपल्याला? एकूण झाड आहे 17. त्यानंतर थोडा वेगळा प्रश्न. आता रांगेतील स्थान म्हणजे नुसती रांगच असते का रे बाळांनो? नाही, रांगेचा संबंध बऱ्याच गोष्टींशी येतो. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. एका 100 सेंटीमीटर लांबीच्या दोऱ्याचे समान 10 तुकडे करावायचे असल्यास किती काप द्यावे लागतील? एक दोरा आहे तो 100 मीटर लांबीचा आहे आणि त्या दोऱ्याचे समान 10 तुकडे करायचे आहे. आता इथे दोऱ्याची लांबी दिली, पण आपल्याला तुकडे करायचे, तुकडे आणि काप याच्याशी ह्या लांबीचा काही संबंध नाही. हा दोरा आहे बरोबर, ह्या दोऱ्याला आपण पहिला काप दिला का 2 भाग झाले बघा, हा एक भाग आणि हा एक भाग, म्हणजे एक काप दिला की एक तुकडा जास्त होतो. आपल्याला 10 तुकडे करायचे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
दहावा काप द्यायची गरज नाही, दहावा भाग आपोआप झालेला आहे. मग आपण काप किती दिले, आपण काप मोजूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ काप द्यावे लागते. बरोबर. आपण काय करतो, 100 सेंटीमीटर गुणी भागिले 10. 100 सेंटीमीटर दिले आपल्याला, त्याचा संबंध काहीच नाही इथे, पण 100 सेंटीमीटर भागिले 10 = 10 10 तुकडे करायचे ना. आणि मग आपण लगेच दुसरं उत्तर लिहितो, पण ते चुकीचं आहे. आपल्याला 9 काप दिले जातात. त्यानंतर यापैकी नाही, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर सुटलं नाही की मुलं म्हणतात यापैकी नाही, पण ते पण इथं चुकीचं आहे. म्हणजे सूत्र काय, याचं सूत्र खूप सोपं आहे. सूत्र असं आहे, कापांची संख्या बरोबर तुकड्यांची संख्या वजा 1. आपल्याला कापांची संख्या काढायची, बरोबर. तुकड्यांची संख्या सांगितलेली, तुकडे किती सांगितले आपल्याला, 10 तुकडे करायचे. सोपे, 10 - 1 बरोबर 9. मग आता रांगेतील स्थानावर पुढचा प्रकार काय असतो. आता काप दिले, काप दिल्यानंतर प्रत्येक जो तुकडा झाला त्या तुकड्याचं अंतर दिलेलं आहे बघा, आणि ते अंतर दिल्यानंतर त्या दोरीची, त्या दोऱ्याची लांबी किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आहे, एका दोरीला 11 काप दिल्यानंतर प्रत्येकी 8 मीटर लांबीचे तुकडे होतात, तर दोरीची लांबी किती. 10 × 9. आपण आधी प्रॅक्टिकली सोडवू हा प्रश्न, नंतर सूत्राच्या साह्याने सोडवू. ही आहे तुमची दोरी, ठीक आहे. तुम्ही म्हणताल दरवेळेस मॅडम सरळ रेष काढता, पण ती काढायला सोडवायला सोपी असते, म्हणून ही दोरी आहे, तिला 11 काप दिले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. तुम्हाला आधीच सांगितलं, ज्यावेळेस आपण एक काप देतो ना, एक भाग एक्स्ट्रा होत असतो. म्हणून ज्यावेळेस आपण 11 काप दिले, 11 काप दिल्यानंतर आपले किती भाग झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. किती काप दिले, 11 काप दिले. तुकडे किती झाले, 11 काप तुकडे झालेत 12. बरोबर. आता एका तुकड्याची लांबी दिलेली, ही जी एक तुकडा आहे ह्या एका तुकड्याची लांबी किती आहे, 8 मीटर. एक तुकडा जर 8 मीटर लांबीचा आहे तर 12 तुकडे, 8 8 8 12 वेळेस मिळवायचे, म्हणजेच काय, 12 × 8, 12 × 8 = 96. एकक काय आहे, जे तुकड्याचे एकक, 8 मीटर म्हणजेच 96 मीटर. आणि म्हणून आपण पर्याय क्रमांक पहा, 1 आहे 80 मीटर, 2 आहे 88 मीटर, 3 आहे 96 मीटर, 4 आहे 99 मीटर. बऱ्याच वेळेस आपलं असं होतं की काप किती, 11, बरोबर, आणि प्रत्येकी लांबी किती, 8. 11 × 8 = 88. आणि मग आपण लगेच दुसरा पर्याय लिहितो. तर कधीही प्रश्न सोडवताना घाई करायची नाही. बऱ्याच वेळेस असं होतं, खूप कठीण कठीण प्रश्न आपण पटकन सोडवतो आणि सोपे सोपे प्रश्न चुकवतो, म्हणून ती चूक मात्र आपल्याला करायची नाही. मग यासाठी काही सूत्र आहे का पाहूया. यासाठी सूत्र आहे, दोरीची लांबी बरोबर कापांची संख्या गुणिले प्रत्येक तुकड्याची लांबी. पहा, काप किती दिले होते आपले, 11 अधिक 1. अधिक 1 का करायचा, तुम्हाला मी आधीच सांगितलं, एक काप दिला की एक तुकडा एक्स्ट्रा होत असतो, म्हणून 11 काप दिले तर किती तुकडे होणार, 12, म्हणून तो अधिक 1 गुणिले प्रत्येक तुकड्याची लांबी आहे 8 मीटर. आणि मग
11 अधिक 1 12 गुणिले 8 बारियाठी 96 मीटर। तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने सोडवता येतो। त्यानंतर पुढचा प्रकार बघूया। आता दरवेळेस सूत्र सोडवता येतं, सूत्रच येतील का वापरता आपल्याला रांगेतील स्थानावर? नाही, प्रत्येक ठिकाणी सूत्रच लागू होईल असं नाही। आता हा प्रश्न थोडासा मनात वाचा आणि बघा बरे तुम्हाला याच कुठून कोणतं सूत्र वापरता येतं का, थोडासा विचार करा, विचार करून थोडस बघा बरं कसं सुटेल तुम्हाला। वाचला, सुटलं का? पहा प्रश्न असा आहे, एका रांगेत राहुल 8व्या क्रमांकावर असून लगतच श्याम उभा आहे, श्याम नंतर 6व्या क्रमांकावर सलीम उभा आहे, तर रांगेत कमीत कमी किती मुले आहेत? प्रश्न नीट वाचायचा। आता खऱ्या प्रश्नांची आपली सुरुवात झालेली आहे। ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिलेले असतात तर अशी प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायची, तर पहा याचे तुकडे करूया आपण की एका रांगेत राहुल आधी कोण दिलाय आपल्याला, राहुल, राहुल हा 8व्या क्रमांकावर आहे बरोबर, त्याच्या लगतच कोण उभा आहे, श्याम, आणि श्याम नंतर, श्याम नंतर 6व्या क्रमांकावर कोण आहे, सलीम, श्याम नंतर 6व्या क्रमांकावर आहे सलीम, आणि रांगेत खूप महत्वाचा शब्द आहे कमीत कमी किती मुले आहेत, कमीत कमी विचारले। तर पाहूया हा प्रश्न कसा सोडवायचा, हा प्रश्न आपल्याला कोणत्या सूत्राच्या सहाय्याने सुटणार नाही, त्याला आपल्याला प्रॅक्टिकली सोडवावा लागेल। तर पहा ही आहे आपली रांग बरोबर, या रांगेत राहुल 8व्या क्रमांकावर आहे, हा आहे 8वा क्रमांक, इथे कोण आहे, राहुल बरोबर। पुढची अट काय सांगितली, लगतच हा शब्द महत्वाचा आहे, लगतच श्याम उभा आहे, म्हणजे इथे राहुल आहे, इथे कोण आहे, श्याम, श्यामचा क्रमांक कितवा झाला बाळांनो, 9वा। बरोबर, त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय झाली, श्याम झाला, श्याम नंतर 6व्या क्रमांकावर सलीम आहे, श्याम पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6व्या क्रमांकावर आपला सलीम उभा आहे बरोबर। आता राहुल 8वा, श्याम 9वा, मग सलीम कितवा बघूया, 10 11 12 13 14 आणि 15 बरोबर, म्हणजे रांगेतील एकूण मुले किती झाली, 15, चौथा पर्याय बरोबर आहे का? काय केली मी, घाई केली, जशी घाई मी केली तशी तुम्ही पण केली। प्रश्न नीट बारकाईने वाचा, कमीत कमी किती मुले, कमीत कमी विचारली, मग श्याम हा लगत आहे, लगत म्हटले, लगत म्हटल्यावर तो आधी आहे का मागे आहे हे सांगितलंय का, नाही। आता हे तसंच ठेवूया आपण, दुसरी रांग काढूया बघा बरोबर, ह्या दुसऱ्या रांगेत हा आहे 8व्या क्रमांकावरचा आपला राहुल, त्याचा क्रमांक किती आहे, 8वा। आता लगत म्हटल्यावर आपण मागे घेतला होता श्याम, तो आधी घेऊया, श्यामचा क्रमांक कितवा झाला आता, 7वा, आणि मग श्याम नंतर 6व्या क्रमांकावर सलीम आहे, पहा पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा आणि हा 6वा क्रमांक, आणि या 6व्या क्रमांकावर आहे आपला सलीम। आणि मग आता रांगेतील मुलं मोजूया, राहुल 8वा आहे, मग किती झाले, 8 नंतर 9 10 11 12 आणि 13
म्हणजे रांगेतील एकूण मुले किती झाली? 13. मग पहा, जर आपल्याला दोन पर्याय विचारले असते की अचूक दोन पर्याय सांगा, तर आपण दुसरा आणि चौथा हे दोनही पर्याय दिले असते. परंतु आपल्याला दोन विचारली का? नाही, आपल्याला काय विचारली? कमीत कमी. मग कमीत कमी मग 15 आणि 13 पैकी लहान कोण? 13. आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 13. रांगेतील कमीत कमी मुलांची संख्या 13 आहे. पहा, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. खूप सोपा आहे. कोणताही प्रश्न एक सोपा प्रश्न नसतो, त्यात छोटे छोटे तुकडे केलेले असतात. त्या तुकड्यांना आपल्याला एकत्र हळूहळू करायचं असतं आणि मग तो प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल, आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. आता बघा, मी मुद्दामून असे प्रश्न घेतलेत की ज्यासाठी आपल्याला आज सूत्र वापरावी लागणार नाही. तर पुढचा प्रश्न आहे, काही मुलांना दोन रांगांमध्ये उभे करून स्वस्तिक चिन्हाची रचना बनवली. या चिन्हाच्या मध्यभागी 7 या क्रमांकाचा मुलगा उभा असल्यास रांगेतील एकूण मुले किती? थोडासा तुम्ही प्रयत्न करा बरं. वही पेन आहे ना हातात, काढा स्वस्तिक, काढा बरं पटकन. सर्वांनी काढा स्वस्तिक, काढा. येतात ना सर्वांना स्वस्तिक काढता? बरोबर. आता तुम्ही म्हणताल, मॅडम दोन रांगा कशा? बरोबर ना. ही आहे आपली एक रांग आणि ही आहे आपली दुसरी रांग. रांग म्हटल्यावर नेहमी सरळच असते का रे? नाही, रांग वाकडी असू शकते. आपण पाहतो आपल्या परिपाठात आपली रांग सरळ असते, पण गिरणीच्या बाहेर, कुपनाच्या बाहेर, बरोबर आहे, तिकीट रांगेत वाकडे तिकडे लोक उभे असतात. नेहमीच रांग सरळ असते असं नाही. इथे रांगेचा आकार मात्र स्वस्तिक चिन्हाचा दिलेला आहे. तर थोडस सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा बरं, सुटतंय का आपल्याला? केला प्रयत्न? पहा, आपण सोडवून पाहूया. तर काय म्हटलंय? की काही मुलांना दोन रांगांमध्ये उभं केल्यास स्वस्तिक चिन्हाची रचना बनवली. काय बनवली? बघा, महत्वाचा शब्द काय आहे? दोन रांगांना नाही महत्व, तर स्वस्तिक चिन्ह. या स्वस्तिक चिन्हाची रचना बनवली आणि त्याच्या मध्यभागी, त्याच्या मध्यभागी 7 या क्रमांकाचा मुलगा आहे, तर रांगेतील एकूण मुले किती? पहा, हे आहे आपलं स्वस्तिक, बरोबर. या स्वस्तिक चिन्हाच्या मध्यभागी, मध्यभागी हा एक मुलगा आहे, त्याचा क्रमांक 7 आहे. 7 आहे म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला किती मुलं असतील रे बाळांनो? 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरोबर. सॉरी, 1 मिनिट, हा परत स्वस्तिक काढूया. मध्यभागी हा मुलगा 1, 2, 3, 4, 5, 6. स्वस्तिक सगळीकडून सारख्या आकाराचा असतो म्हणून थोडस बदल केला. तसं ते पण चुकीचं नव्हतं, पण इकडून 6, 1, 2, 3, 4, 5, 6 हा मध्यभागी 7वा आहे, म्हणजे इकडून 6 आणि इकडून 6 म्हणजे किती झाली? 13. 6 आणि 6, 12 अधिक 1. पहिल्या रांगेतली 13 झाली, आपण दुसऱ्या रांगेतली 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 आणि 6, 12 आणि 1, 13. 13 अधिक 13, 26. आणि लगेच आपण लिहितो दुसरा उत्तर. बरोबर आहे का रे? काही झाली ना? काय काही झाली सांगता येईल का कोणाला? दोन रांगा जरी असल्या, जर त्या दोन सेपरेट रांगा असत्या, बरोबर, सेपरेट रांगा असत्या, तर हा 7वा, हा 7वा,
इकडे सहा हे 13 आणि 13 किती झाले असते? 13 अधिक 13 26 झाले असते. परंतु स्वस्तिक दिलंय म्हणजे ह्या दोन्ही रांगा ह्या बिंदूमध्ये छेदल्यात एकमेकाला, आणि छेदल्यात म्हणजे हा जो मध्यभागी मुलगा आहे का हा कॉमन आहे दोघांच्या, म्हणून या 26 मधून आपल्याला तो एक मुलगा काय करावा लागेल, वजा करावा लागेल, आणि म्हणून आपलं उत्तर येईल 26 अधिक 1 25. मग 26 बरोबर आहे का? नाही, 28 तर येणारच नाही, 27 चा पण प्रश्न नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतला? सर्वांनी स्क्रीनशॉट घेतला असा मी विचार करून आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पहा आता पुढचं यावर कशा प्रकारचा प्रश्न येतो बघा. पुस्तकांचा गठ्ठा करतो आपण, बरोबर, या गठ्ठ्यावर आधारित. आता तुम्ही म्हणताल रांग आणि गठ्ठा, तर पुस्तकांची पण रांग असते, गठ्ठ्यात पुस्तक ज्या क्रमाने लावलेले असतात, तर यावर आधारित प्रश्न सुद्धा रांगेतील स्थानावर येतो. तो कोणता? की 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या विषयांची पुस्तके क्रमाने ठेवल्यास. कोणते कोणते विषय बघा? मराठी, गणित, हिंदी आणि इंग्रजी. 49व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक येईल? पहा, पहिलं कोणतं आहे? मराठी, 1 नंबर, बरोबर. दुसरं आहे गणित, 2 नंबर, बरोबर. तिसरा आहे हिंदी, 3 नंबर, आणि चौथा आहे इंग्रजी, 4 नंबर. म्हणजे दर 4 टप्प्याने ही पुस्तकं रिपीट होतात. आता आपण एक 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 पुस्तक मोजत जाणार का 100 पर्यंत? नाही, तर आपण 4चा पाढा करूया. 4 8 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. त्याचा पाडा संपला 44 आणि 4 44. 100 पर्यंत जायची गरज आहे का? नाही. आपल्याला किती विचारला? 49. मग 44 आणि 4 48 पर्यंत आपण आलो. 48व्या याच्यावर शेवटचं पुस्तक कोणतं असणार आहे? इंग्रजीचं. म्हणजेच 49व्या स्थानावर 1 नंबरचं पुस्तक असणार आहे. आणि 1 नंबर कोणाचा आहे? 1 नंबर आहे मराठीचा. म्हणून 49व्या स्थानावर कोणतं पुस्तक येईल? मराठीच. पर्याय क्रमांक 4. मग हे दुसऱ्या पद्धतीने सोडवता येईल का? येईल. याला दुसरी पद्धत अगदी सोपी आहे, मोजायचं नाही. कितव्या स्थानावर विचारलं तुम्हाला? 49, बरोबर. आणि एकूण किती पुस्तकं आहे? मराठी 1, गणित 2, हिंदी 3, इंग्रजी 4. डायरेक्ट 49ला आपण 4ने भाग देऊया. 49 भागिले 4, 4 1 4, 4 2 8. आता जी बाकी उरली का त्या क्रमांकाचं पुस्तक, बाकी किती उरली? 1. आणि म्हणून आपलं 1 नंबरचं पुस्तक कोणतं आहे? मराठी. म्हणून आपलं उत्तर आलं मराठी. आलं लक्षात? म्हणून आपला पर्याय क्रमांक येईल 14. तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ही एकदम सोपी पद्धत आहे. जो क्रमांक विचारला त्या क्रमांकाला एकूण जी पुस्तकं आहेत, जी संख्या असेल, त्या संख्येने भागायचं. भागल्यानंतर त्या भाजकाशी आणि त्या भाज्याशी काही संबंध नसतो आपला, किंवा भागाकाराशी पण काही संबंध नसतो. जी बाकी येते का, बाकी, त्या बाकीचा क्रमांकाचं जे पुस्तक असेल, म्हणजे जर आपल्याला 50व्या स्थानावर विचारलं असतं ना, तर बाकी आपली 2 आले असते तर दुसऱ्या क्रमांकाचं, बाकी 3 आली तर तिसऱ्या क्रमांकाचं, आणि अतिशय सोपं. आणि बाकी जर 0 आली, बाकी 0 आली तर काय? शेवटचं पुस्तक. ते आहे
इंग्रजी। तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो। त्यानंतर थोडंसं वेगळ्या प्रश्नाकडे जाऊया। वेगळ्या प्रश्नाकडे म्हणजे असे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत। काय आहे प्रश्न? आपल्या शालेय जीवनाशी आधारित, ठीक आहे ना, कवायत, पीटीचा तास, आपला सगळ्यात आवडता तास, या कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 7 रांगा जास्त आहेत। जर एका रांगेत 20 विद्यार्थी असतील तर कवायतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते? काय काय गोष्ट दिली बघा। आधी रांगेतील जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचे आपण छोटे छोटे तुकडे करूया। पहिला तुकडा काय आहे? जेवढे विद्यार्थी आहेत। दुसरं काय आहे? त्यापेक्षा 7 रांगा जास्त आहेत। तिसरं, जेवढे विद्यार्थी ते विद्यार्थीच दिलेत आपल्याला इथे, बरोबर। जेवढे विद्यार्थी म्हणजे केवढे विद्यार्थी? ते 20, बरोबर। हे 20 विद्यार्थी आणि रांगा 7 जास्त म्हणजे रांगा किती झाल्या? 27, बरोबर। आणि मग विचारलं एकूण विद्यार्थी किती? मग आधी रांगेतील, एका रांगेतील विद्यार्थी किती आहे आपले? 20। एकूण रांगा जेवढे विद्यार्थी आहेत का त्या विद्यार्थ्यांपेक्षा 7 जास्त आहेत, जे 20 अधिक 7 बरोबर किती? 27। आता एकूण विद्यार्थी कसे काढणार? एकूण रांगा आणि विद्यार्थी, एका रांगेतील विद्यार्थी यांचा गुणाकार केला की 27 गुणिले 20। 0 आधी लिहून घेऊया, 27 जुने 54, 540। तर पहा, बऱ्याच वेळेस आपण घाई करतो, 20 विद्यार्थी रांगांची संख्या म्हटल्यावर आपण 20 वर्गही करत असतो, बरोबर। तर ती घाई आपल्याला मात्र करायची नाही। 20 अधिक 7 27 म्हटल्यावर 27 पण वर्ग काढायची आपल्याला सवय लागलेली असते आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 540। अगदी सोपा प्रश्न आहे। प्रश्नाचे जर तुकडे केले तर हा प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतो। तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा बाळांनो, आता आपण काय करूया, आपल्याला परीक्षेला जे प्रश्न विचारले आहेत त्यातील काही प्रश्न आपण आज घेऊया। तर पहा, 2017 म्हणजे माझ्या माहितीनुसार यावर प्रत्येक वर्षी एक प्रश्न तर डेफिनेट असतो आणि 2000 मला वाटतं 22 का 23 ला 2 प्रश्न विचारलेले आहेत, तर तोही प्रकार आपण घेणार आहोत। तर 2017 सालचा हा प्रश्न आहे। कधीचा? 2017 साली परीक्षेला विचारलेला प्रश्न। एका रांगेत गोविंद शेवटून 7 स्थानावर आहे। कोण आहे? गोविंद, तो शेवटून 7 स्थानावर आहे आणि गोपाळ मध्यभागी 23 स्थानावर उभा आहे। हा जो गोपाळ आहे हा मध्यभागी आहे आणि मध्यभागी त्याचा क्रमांक आहे 23। तर दोघांच्या दरम्यान किती मुले आहेत? आता मध्यभागी जरी दिलेलं असलं तरी आपल्याला इथे कोणत्याच सूत्राचा उपयोग होणार नाही। आपण काय करूया, एक रांग काढूया। ह्या रांगेत मध्यभागी, आधी मध्यभागी कोण दिलाय? गोपाळ, बरोबर। हा जो गोपाळ आहे हा मध्यभागी आहे, मिडल मध्यभागी, बरोबर। आणि त्याचा क्रमांक आहे 23। म्हणजेच त्याच्या इकडे किती मुलं झाले रे? 22। आणि इकडे पण किती आहेत? 22, बरोबर। इकडे पण आहेत 22। आता दुसरी माहिती आपल्याला काय दिली? गोविंद शेवटून 7 स्थानावर आहे। हा जो गोविंद आहे, ही रांगेची आपण जर फ्रंट बाजू धरली तर ही शेवटची आणि या शेवटून 7 स्थानावर कोण उभा आहे? गोविंद, बरोबर। तर या गोपाळच्या उजवीकडे 22 मुलं आहेत,
या 22 मधून जर आपण गोविंदचं स्थान वजा केलं, 22 वजा 7, बरोबर काय विचारलं दोघांच्या दरम्यान, तर 22 मधून 7 गेले 15, म्हणून दोघांच्या दरम्यान एकूण 15 मुले आहेत, 14 नाही 17 नाही 16 पण नाही, दोघांच्या दरम्यान एकूण 15 मुले आहेत. एक सवय नेहमी ठेवायची मुलांनो, आपल्याला परफेक्ट उत्तर जरी सापडलं ना तर चारही पर्याय आवर्जून वाचायचे, त्यामुळे काय होतं कधी कधी जर काही प्रश्न चुकीचे असले तर आपली उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते, म्हणून चारही पर्याय वाचण्याची आपल्याला सवय लावायची आहे. तर स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही, तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे बरं का, 2018 सालचा प्रश्न आहे हा, 2018 साली विचारलेला प्रश्न. मी प्रश्न वाचते पण सोडवणार तुम्ही आहात, तुम्हाला वेळ देते मी. बघा, एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे, रमेश त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे, सुरेश हा रमेशच्या अगोदर 7व्या स्थानावर उभा आहे, रांगेमध्ये सुरेशचे स्थान 9वे आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? 1 मिनिट वेळ देते तुम्हाला, सोडवा बरं पटकन. पहा प्रश्न सोपा आहे, तर छोटे 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 तुकडे दिलेले आहेत, रांग काढा कोण कोण दिलंय ते बघा आणि मग हा प्रश्न थोडा सोडवा. थोडस आपल्याला मोठी रांग काढावी लागणार, बरोबर. तुम्ही म्हणताल मॅडम ने 1 मिनिट वेळ दिला, पण आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 1 मिनिट असतो, पण आपल्याला 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत तो प्रश्न सोडवायचा असतो. का? कारण उरलेला वेळ आपल्याला कठीण प्रश्नांसाठी वापरावायचा असतो. सोडवलं, चला आपण घेऊया. पहा काय काय माहिती दिली, एका रांगेत मनोज, कोण कोण कॅरेक्टर आधी बघून घेऊ. मनोज कितवा आहे? शेवटून दुसरा. रमेश त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर आहे, पुढे बर का रमेश, हा रमेश जो आहे तो त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. सुरेश हा रमेशच्या अगोदर, कोण आहे सुरेश, हा रमेशच्या अगोदर 7व्या स्थानावर आहे. रांगेमध्ये सुरेशचे स्थान 9वे आहे, रांगेमध्ये हा जो सुरेश आहे, हा सुरेश याचे स्थान काय आहे, 9वे आहेत, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत, म्हणजे आपल्याला 4 घटक दिलेले आहेत. चला रांग काढायची. ओके, हे आहे आपली रांग. आता पुढून मागून म्हटले म्हणजे आपण पुढून सुरुवात करूया. काय म्हटलं, मनोज शेवटून दुसरा आहे, हा पहिला आणि हा दुसरा मनोज. शेवटून कितवा? दुसरा. हॅलो, रमेश त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यानंतर, त्याच्या पुढे 1, 2 आणि 3 हा रमेश, बरोबर. हा शेवटून दुसरा आहे म्हणजे रमेश शेवटून कितवा? तिसरा, चौथा आणि पाचवा, बरोबर. पुढे काय सांगितलं, सुरेश हा रमेशच्या अगोदर 7व्या स्थानावर, सुरेश हा रमेशच्या अगोदर 7व्या, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6व्या आणि 7व्या स्थानावर आहे हा सुरेश. तो 7व्या स्थानावर आहे म्हणजे मागून त्याचं कितवं झालं, 5वा 7 8 9 10 11 आणि 12 व्या स्थान, बरोबर. त्यानंतर अजून पुढे काय, रांगेमध्ये सुरेशचे स्थान 9वे आहे, बरोबर. रांगेमध्ये सुरेशचं स्थान 9 आहे. आता मागून 9 येईल का रे बाळांनो? नाही, कारण इकडून 12 आलं, म्हणजे निश्चित त्याचं स्थान कुठून आलंय, पुढून 9. पुढून 9 म्हणजे त्याच्या आधी किती विद्यार्थी असतील, 8 विद्यार्थी असतील. आणि मग आता आपल्याला विचारलंय रांगेतून एकूण किती विद्यार्थी आहेत, मग 12 आणि हे 8 20, बरोबर. रांगेत एकूण 20 विद्यार्थी आहेत. तर परत एकदा आपण हा प्रश्न पाहूया. पहा, एका रांगेत मनोज शेवटून दुसरा आहे,
बरोबर, रमेश त्याच्या पुढे तीन विद्यार्थ्यांनंतर आहे. सॉरी आपलं थोडस चुकलं, आपण परत घेऊ. ही रांग आहे बरोबर, काय गडबड झाली होती लक्षात आली? माझी गडबड होते असं नाही, ही गडबड आपल्या सर्वांची होते. का? घटक सोपा आहे आणि आपल्याला जमतो म्हणून. तर पहा, मनोज शेवटून दुसरा आहे, हा पहिला आणि हा दुसरा मनोज. माझी गडबड ही झाली होती की तीन विद्यार्थ्यानंतर आहे आणि मी तो तिसऱ्या क्रमांकावर धरला होता. तीन विद्यार्थ्यानंतर म्हणजे एक दोन तीन सोडून द्यायचे मग तो आहे. मी काय केलं, तिसऱ्या क्रमांकावर तो धरला. तो तिसऱ्या क्रमांकावर म्हटलं का? नाही, तीन विद्यार्थ्यानंतर. इथं आहे मनोज, इथे आला आपला रमेश. आता रमेशचा क्रमांक कितवा झाला? दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. पहा, ही रांग आहे दुसऱ्या क्रमांकावर, शेवटून दुसरा आहे मनोज. एक दोन तीस, तीन विद्यार्थ्यानंतर म्हणजे सहाव्या क्रमांकावर आहे आपला रमेश. बरोबर. त्यानंतर सुरेश हा रमेशच्या अगोदर सातव्या. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातव्या स्थानावर आहे सुरेश. जे किती? सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा आणि तेराव्या क्रमांक होतो आहे. आणि त्याचा रांगेमधील नववं स्थान आहे. आता इकडून तेरावा आहे बरोबर, उजवीकडून, म्हणजेच तो पुढून आपल्याला सांगितलेला आहे नवव्या स्थानावर. तो जर इकडून नवव्या स्थानावर आहे म्हणजे त्याच्या आधी किती विद्यार्थी असतील रे? आठ. आणि म्हणून तेरा अधिक आठ, तेरा आणि आठ बरोबर एकवीस. जर आपण तेरा इकडून त्याचा तेरावा क्रमांक आणि इकडून नववा, तेरा आणि नऊ केले तर आपण बावीस. परंतु दोनदा सुरेश धरला गेला म्हणून आपल्याला एकदा तो कमी, म्हणून आपण आठ विद्यार्थी धरले. तेरा आणि आठ एकवीस. अठरा येईल का? नाही. एकोणावीस? नाही. वीस? नाही. एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक चार. आले लक्षात? आता यानंतर आपण अजून एक प्रश्न पाहूया. लास्ट 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. आपण आधी परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नांचा सराव करून मग त्यासारख्या इतर प्रश्नांकडे वळणार आहोत. आता हा प्रश्न काळजीपूर्वक वाचा. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय असून अजयच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर राकेश उभा आहे. तर रांगेत कमीत कमी किती मुले आहेत? करा बरं थोडा विचार. अगदी सोपा प्रश्न आहे. काय दिलंय? एका रांगेत मध्यभागी कोण आहे? अमर. अमरच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय असून अजयच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर राकेश उभा आहे. ही आहे आपली रांग बरोबर. या रांगेच्या मध्यभागी कोण आहे? अमर. बरोबर. या अमरच्या उजवीकडे, आपल्या उजव्या हाताची दिशा रांगेची उजवी दिशा, डाव्या हाताची दिशा रांगेची डावी दिशा, सातव्या क्रमांकावर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातव्या क्रमांकावर कोण आहे? अजय. इथून सातवा आहे मिडल पासून बरोबर. अजयच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर. आता अजयची पण रांगेची जी उजवी बाजू ती अजयची उजवी बाजू आणि रांगेची जी डावी बाजू ती अजयची डावी बाजू अजयच्या बाराव्या क्रमांकावर. आता इथून बारा मोजायचे का नाही आपल्याला माहिती आहे. सात आहे ना? सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि ह्या बाराव्या क्रमांकावर बरोबर. बाराव्या क्रमांकावर काय म्हटलं? राकेश उभा आहे.
बरोबर। आणि मग तर रांगेत कमीत कमी किती मुले आहेत, कमीत कमी विचारली बघा, कमीत कमी किती मुले येतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 बरोबर। आपण काय उत्तर लिहिणार लगेच, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे ना, कमीत कमी मुलं विचारली, कमीत कमी बरोबर आहे उत्तर। हो मग मला सांगा, ह्या मध्यभागी हा जो शब्द दिला याचा कुठं वापर होतोय का? नाही झालं ना, तो विचार आपल्याला इथे करायचा। जर मध्यभागी दिला, इकडे 7 मुले तर इकडे 5 असतील का रे बाळांनो? नसतीलच ना, म्हणजे याचा अर्थ इकडे 7 आहे तर इकडे पण 7 असतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं थोडी म्हटले की राकेशच्या पुढे कोणीच नाहीये, असं म्हटलेलं नाही। आणि म्हणून हे 13 आणि आपली ही 2 मुलं वाढली, आता बॅलन्स झाला बघा। अमरच्या उजवीकडे जेवढी मुलं आहे उजवीकडे 7 आहेत आणि इकडे पण 7 विद्यार्थी आहेत बरोबर, विद्यार्थी म्हणा किंवा मुले म्हणा। आणि मग आपल्याला माहितीये एकूण मुले म्हणजे काय सूत्र आहे आपलं, मधला क्रमांक किती, 8वा, म्हणजे 8 × 2 + 1 बरोबर 16 + 1 = 15 बरोबर। किंवा इकडून 7 आणि तिकडून 7, 7 + 7 = 14 आणि अमर स्वतः 1 त्याच्यात, 14 + 1 = 15 आणि म्हणून आपण जे 13 उत्तर लिहिले ना ते चुकीचं आहे, म्हणजे रांगेत कमीत कमी 15 मुले आहेत। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस मध्यभाग दिलेला असतो त्यामुळे त्यावेळेस रांगेतील जी विद्यार्थी संख्या असते ना सगळी विषमच असते, ती सम कधीच नसते, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। कारण जर ती समसंख्या असेल तर रांगेत मध्यभागी मुलगा येईल का, त्याचे 2 समान भाग होतील, जे मध्यभागी मुलगा येणारच नाही। पहा हा प्रश्न दिसायला जरी सोपा असला तर थोड्याशा याच्यामुळे हुकणारा आहे, कारण मध्यभागी दिलाय त्याचा क्रमांक नाही दिला, तो विचार इथं करणं गरजेचं आहे। या प्रश्नाचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर पहा बाळांनो, अशा प्रकारे रांगेतील स्थानावर जे छोटे छोटे गट पाडून आपण त्याचा सराव आज केलेला आहे। उद्या मात्र आपण यापुढील 2023 पर्यंतचे प्रश्न आणि यातील कठीणात कठीण प्रश्न कशी विचारले जातात, बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न कशी विचारले जातात, याचा सराव आपण उद्याच्या तासाला करूया। सुरुवातीला मुलं म्हणत होतात की डाऊट सोल्युशन घ्या, डाऊट क्लिअर करून घ्या, तर आपले जर रांगेतील स्थान यावर काही डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही ग्रुपवर टाका, ग्रुपवर टाकल्यानंतर सर आम्हाला सांगतील, त्याचं सोल्युशन उद्या घेऊया। आणि इतरही आत्तापर्यंत जे झालेले घटक असतील त्याचेही काही डाऊट असतील तर ते तुम्ही ग्रुपवर नक्कीच टाका। शेवटचे 2 दिवस आपण पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 याच्या सरावासाठी ठेवलेले आहेत, त्यामुळे तुमचे सगळे डाऊट क्लिअर त्या शेवटच्या 2 दिवसात होणार आहेत। तर आजच्या प्रश्नांची स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेली असतील, त्या प्रश्नांचा सराव आपण नक्कीच करूया। यावर आधारित जेवढी महत्वाची सूचना सूत्रे आहेत ती सर्व सूत्रे मी तुम्हाला टाकणार आहेत, सर तुम्हाला ते ग्रुपवर टाकतील। अशा प्रकारे रांगेतील स्थान हा घटक आपला झालेला आहे। सर्वांना पुनश्च एकदा आज पुढच्या सरावासाठी शुभेच्छा देते आणि थांबते। थँक्यू, धन्यवाद।